गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू आहे, त्यामुळे गंगापूर धरण 88% भरले आहे. गंगापूर पाठोपाठ दारणा धरण 92 तर मुकणे धरण 65% भरल्याने शहरवासियांची यंदाच्या वर्षाची तहान भागली आहे. मागील 8 दिवसांपूर्वी पाणी कपातीचे संकट नाशिक शहरावर होते, त्या दृष्टीने पालकमंत्री छगन भुजबळ, शहराचे प्रथम नागरिक सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी पाणी कपातीबाबत संकेतही दिले होते. मात्र त्र्यंबकेश्वर आंबोली या घाटात झालेल्या दमदार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली, त्यामुळे सद्यस्थितीला गंगापूर धरण 88% भरले असून कोणत्याही क्षणी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहावे लागणार आहे. गंगापूर धरणाच्या पाण्यावर नाशिक मनपाचे आरक्षण ऑक्टोबर महिन्यात जारी होणार असले तरीही शहराला गंगापूर, दारणा आणि मुकणे या 3 धरणातून प्रतिदिन 18 दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाते, त्यामुळे सरासरी गंगापूर धरणात पाणी आरक्षणासाठी 3,600 ते 4,000 दशलक्ष घनफूट इतका पाणी आरक्षित केले जाऊ शकते. प्रणाली रौंदळ, न्यूज इंडिया 27, नाशिक.